पण चोराच्या मनामध्ये चांगलं जसं असत तशा रीतीने मोदीच्या मनामध्ये भीती आहे. भाडा दिला 78,000 कोटी द्यायला LIC निघालेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मांडीवरती बसलेले असल्यामुळे त्यांच्यावरती काहीही कारवाई होणार नाही. आता BBC वरती फिल्म आहे. 2 निवडणुका झाल्या त्याच्यानंतर गुजरातच्या दंगलीनंतर भारतीय मतदाराने याचा विचार केला नाही की मोदी काय आहे म्हणून. हा दंगल कोरवायचा हा विचार केला नाही. दोनदा पंतप्रधान केलं पण चोराच्या मनामध्ये चांगलं जसं असत तशा रीतीने मोदीच्या मनामध्ये भीती आहे की माझं 2004 चारित्र्य जे आहे ते पुन्हा लोकांसमोर येऊ नये आणि म्हणून BBC फिल्म बंद करून टाकली. आणि जे जे दाखवायचा प्रयत्न करतात आहे त्यांना आत्मधी टाकण्याचा प्रयत्न चाललेला. जो बघायला जातोय त्यालाही आत्मधे टाकण्याचा प्रयत्न चाललेला आहे. इंग्रजीमध्ये म्हणतात स्लिपरी विकेट, म्हणजे घसरण असली ते आपण पाय झटून टाकतो. पाय झटून टाकला नाही तर आपणच आपण जातो. मोदीच्या मनामध्ये अजूनही भीती आहे की आपण 2004 चारित्र्य पुन्हा बाहेर आलं तर आपली सत्ता जाईल आणि मोठी फिल्मच त्या ठिकाणी बॅन करून टाकली, बंद करून टाकली. मित्रो, मी असे मानतो माझ्या अगोदरच्या वक्त्याने अमित दुर्गळ यांनी त्यांचा उल्लेख केला भीती. त्यांनी 18,000 कोटीचा उल्लेख केला पण LIC मार्फत केंद्र शासन त्याचे शेअर्स पडल्यामुळे 43,000 कोटीचा नुकसान झालंय. नरेंद्र मोदीचं सरकार, BJPचं सरकार, RSSचं सरकार आडामीला 78,000 कोटी द्यायला LIC निघालेले आहे. त्याचा धंदा काढण्याचा पद्धत मी आपल्याला सांगतो. आपण हॉटेलमध्ये राहायला गेलो तर आपला रूम आपण बुक करतो, बरोबर आहे? तिथे आपण शोधतो की अडाणीचा धंदा काढण्याचा पद्धत अशी आहे की तो खाण्याचे पैसे भरतो, सगळे भरतो, तिथे कुठे शिल्लक ठेवत नाही. रूमचे तो पैसे भरत नाही पण ते हॉटेलवाल्याला सांगतो पुन्हा 4 दिवसाने माझ्यासाठी 8 दिवसाठी हे कर, मी असताना येतो आणि त्यावेळेस तुमचे सगळे पैसे भरतो. तो 8 दिवसाने येतो, रूम मध्ये राहतो आणि त्यावेळेस तो काय करतो, रेस्टॉरंटचं बिल शिल्लक ठेवतो आणि रूमचं बिल भरून जातो. त्याच्या हुशारीचा धंदा बघा, एक भरायचं एक शिल्लक ठेवायचं, एक शिल्लक शिल्लक पुन्हा मी असतात 8 दिवसांनी येतो. माझी बुकिंग कन्फर्म झाली, कन्फर्म झाली की दुसऱ्या वेळेस मी असताना रेस्टॉरंटचं बिल भरून जातो आणि रूमचं बिल शिल्लक ठेवून जातो. म्हणजे तो त्या हॉटेल मालकाला त्याच्यावरती अवलंबून करून देतोय.
इथल्या बँकेला त्यांनी इथल्या बँकेला केस केलेला आहे. एका बँकेचे पैसे घ्यायचे ते उचलायचे दुसऱ्या बँकेचे भरायचे, दुसऱ्या बँकेतून घ्यायचे पहिल्या बँकेकडे भरायचे, आणि अशा रीतीने त्याचा असणारा आता निकाल निघालेला की दुबईमध्ये आहे. पण अडाणी हे असणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मांडीवरती बसलेले असल्यामुळे त्यांच्यावरती काहीही कारवाई होणार नाही. कारवाई तर होणार नाही, उलट त्याला मी जसं म्हणालो की LIC मधून 78,000 रुपये त्या ठिकाणी दिल्या जातात. हे असे नवे सुभेदार भारतात आणि भारताच्या बाहेर आरएसएस आणि नरेंद्र मोदी उभे करतात. आता हे असे नव्याने सुभेदार उभे राहिले आणि देशाची आर्थिक परिस्थिती खेळते. मालक या देशाचा मालक कोण होणार?